नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1च्या दुसऱ्या प्रकरणातील सराव संच 2.2 अभ्यासणार आहोत। यातील प्रश्न पहिला आहे, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। बघा, वर्ग समीकरणे आणि अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। त्या कोणत्या आहेत त्या आता आपण उदाहरण सोडवत असताना पाहूया। पहिलं उदाहरण आहे, एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। या ठिकाणी आपल्याला हे जे स्थिर पद असतं या स्थिर पदाचे दोन अवयव पाडायचे असतात आणि या स्थिर पदाचं जे चिन्ह असेल बेरीज असेल अधिक, तर त्या अवयवांची बेरीज हे मधल्या पदाची संख्या आली पाहिजे, वजाबाकी असेल तर वजाबाकी मधल्या पदाची संख्या आली पाहिजे। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0, तर या ठिकाणी आपल्याला 54 दोन अवयव पाडायचे आहेत, असे अवयव की त्यांची बेरीज 15 आली पाहिजे। आता बेरीज 15 येण्यासाठी 54 जे जे अवयव आहेत ते आपण पाहूया। कोणकोणते अवयव आहेत, 27 × 54 आहेत, त्याच्यानंतर 6 × 54 आहेत, 9 × 54 आहेत। मग आपण पाहू शकतो ही जी जोडी आहे ही असेल किंवा ही असेल यांची बेरीज 15 येते। आता ही बेरीज करत असताना जे मधल्या पदाचं चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यावं लागतं। उदाहरणार्थ मोठी संख्या 9 आहे तर तिला आपल्याला ऋण चिन्ह द्यावं लागेल आणि मग दुसऱ्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं आहे हे आपण आता कसं करायचं ते बघूया। चला मग या ठिकाणी आपण हे समीकरण बघितलं एक्स वर्ग, त्याला उकल सोडवत असताना परत लिहून घेऊ, एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आता या ठिकाणी आपण 54 दोन अवयव पाडले 9 आणि 6, ते या 15x जागेवर त्याच्याऐवजी लिहून घ्यायचे, म्हणून एक्स वर्ग हे चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येला द्यायचं आहे वजा 9x। आता 6 कोणतं चिन्ह द्यायचं, आपल्याला दोघांची बेरीज हवी आहे। मग आता याला जर ऋण चिन्ह असेल तर दोघांची बेरीज करण्यासाठी आपल्याला 6 ऋण चिन्ह द्यावं लागेल, तेव्हा दोन ऋण ऋण संख्यांची बेरीज होऊन 15 उत्तर येऊ शकेल, म्हणून या 6 आपण देखील ऋण चिन्ह दिलं। आणि अधिक 54 बरोबर 0। आता या ठिकाणी ह्यांचा एक गट यांचा एक गट पाडून घ्यायचा, या दोघांमध्ये सामायिक काय दिसतंय आपल्याला, तर इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे, सामायिक संख्या काढून कंसात उरलेले पद लिहून घ्यायचे, एक्स वर्ग भागिले एक्स राहिला एक्स वजा 9x/x उरला 9। इथं काय सामायिक दिसतोय, तर इथं पण 6 आहे आणि याला पण 6 भाग जाईल, म्हणून या ठिकाणी आपण वजा 6 कंसाच्या बाहेर काढला, 6x/6, तर या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे फक्त एक्स आणि बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळे याचं चिन्ह बदलेल, 54/6 - 9, 6 × 54 बरोबर 0। आता एक्स वजा 6 या बाहेरील पदांचा आपण एक कंस करून घ्यायचा असतो, एक्स वजा 6 आणि हे सारखे कंस आले याचा दुसरा कंस करून घ्यायचा असतो बरोबर 0, यांचा एक कंस आणि यांचा एक कंस। आता कंस सोडून घ्यायचे, म्हणून एक्स वजा 6 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0, आता यांचं पक्षांतर करायचं, म्हणून एक्स बरोबर ऋण 6 तिकडे गेला झाला धन 6 किंवा एक्स बरोबर ऋण 9 तिकडे गेला झाला धन 9, एक्स बरोबर 6 किंवा एक्स बरोबर 9, म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे सहा किंवा 9 आहेत, इतकं सोपं आहे। दुसरं उदाहरण आहे,
एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0। चला मग याची उकल सोडवताना सर्वात अगोदर आपण ते समीकरण लिहून घेऊ। एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0। आता आपल्याला अवयव कोणाचे पाडायचे आहे? 20 20 अवयव आहेत 10 × 20 आहे, 5 × 20 आहे, 20 × 1 = 20 आहे। मग यांच्यामधून कोणती अशी जोडी आहे की तिची वजा बाकी 1 येत आहे? इथं काहीच नाही म्हणजे इथं 1 आहे। मग 20 असे 2 अवयव शोधावे लागतील की ज्यांची वजा बाकी 1 आहे, आणि ती जोडी आहे ही। आता पुढची स्टेप, म्हणून एक्स वर्ग, आता या एक्स ऐवजी आपण हे 2 अवयव लिहायचे, कारण अवयव पद्धतीने सोडवतोय आपण, हे रेषीय पदाचे हे 2 अवयव या ठिकाणी लिहून घ्यायचे। आता सुरुवातीला आपण 5 लिहू, या ठिकाणी आपल्याला दोघांची वजाबाकी हवी आहे, आणि रेषीय पदाचं चिन्ह जे आहे ते धन आहे, ते आपल्याला मोठ्या संख्येला द्यायचं आहे। अधिक 5x, दोघांची वजाबाकी हवी असल्यामुळे धन 5 ऋण 4 वजा केले 4x, तर आपल्याला 1x मिळतो, वजा 20 बरोबर 0। आता 2 × 2 गट पाडायचे, यांच्यामधून सामायिक कोण निघतो आहे? तर एक्स, एक्स वर्ग भागिले एक्स राहिला एक्स, अधिक 5x / x राहिला 5, वजा या ठिकाणी दोन्ही संख्यांमध्ये 4 अस्तित्वात आहे, दोघांना 4 भाग जाऊ शकतो, म्हणून यांच्यामध्ये सामायिक 4 आहे। 4x / 4 राहिला एक्स, चिन्ह कंसाबाहेर ऋण असेल तर कंसातले चिन्ह बदलतात, 20 हा ऋण असल्यामुळे येणारा जो भाग असेल 20/4 तर तो धन असेल 5, 5 × 20 बरोबर 0। आता हे सामायिक कंस लिहून घेतले, एक्स अधिक 5 आणि बाहेरच्या पदांचा दुसरा कंस x + 4 = 0। तुम्ही अगोदर हा कंस पण लिहिला तरी चालेल, नंतर हा कंस लिहिला चालेल, अगोदर नंतर काही फरक पडत नाही। तर कंस सोडून घेऊ, आता एक्स अधिक 5 बरोबर 0 किंवा x + 4 = 0, म्हणून 5 पक्षांतर करूया, x = -5, कारण धन 5 होता तो तिकडे गेला, ऋण 5 झाला, किंवा x = -4 तिकडे गेला, झाला धन 4। म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे ही ऋण 5 किंवा 4 आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे 2y² + 27y + 13 = 0। आता या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण वेगळं वाटत असेल, कारण की वर्गीय पदाला सहगुणक एकापेक्षा मोठा आलेला आहे, तो म्हणजे 2। अशा वेळेस काय करायचं? तर वर्गीयचा पदाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करून घ्यायचा, 13 × 2 होतात 26, आणि 26 2 अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज ही 27 आली पाहिजे। असे 2 अवयव कोणते? 26 अवयव, 26 × 26 आहे, 13 × 26 आहे, मग आपल्याला बेरीज 27 आली पाहिजे, असे 2 अवयव हे दिसत आहे, 26 × 1 = 27 होतो, म्हणून आपण हे 2 अवयव घेऊया, त्यांची बेरीज 27 येते। आता उकल सोडत असताना सर्वात अगोदर आपण समीकरण लिहून घेऊ, 2y² + 27y + 13 = 0। म्हणून 2y² 27y चे अवयव आपण पाडतो 26y आणि 1y। आता मोठ्या संख्येला धनचिन्ह राहील रेषीय पदाचं, 26y बेरीज पाहिजे म्हणून 26y मध्ये +1y करावा लागेल, 1 लिहित नाही म्हणून नुसता वाय लिहूया आपण, +13 = 0। 2 × 2 गट पाडूया, दोघांमधून आपल्याला सामायिक काय दिसतोय? इथं पण 2 आहे, इथं पण 2 भाग जाईल, 2 आणि वाय पण आहे, म्हणून 2y 2y² / 2y, तर इथं उरला फक्त वाय,
अधिक 26/2 = 13 y/y काहीच नाही. आता इकडे आपल्याला इकडे y आहे आणि इकडे 13 आहे, मग अशा वेळेस दोघांमध्ये एक सामायिक असतो, म्हणून इथं लिहूया 1 आणि y एक y अधिक 13 = 13 बरोबर 0. हा एक कंस, हा एक कंस, म्हणून y अधिक 13 आणि 2y + 1 = 0, म्हणून y अधिक 13 = 0 किंवा 2y + 1 = 0. आता 13 पक्षांतर, इकडे y बरोबर -13 किंवा इकडे आता 1 पक्षांतर 2y = 1. पुन्हा या दोनाचं पण पक्षांतर आपल्याला करायचं आहे. मग आपण 2y = 1 लिहिण्यापेक्षा हा 2 इथं गुंतो आहे, याचं पक्षांतर करताना तो इथं भागेल, आपण डायरेक्ट असे लिहूया y = 1/2. ही झाली समीकरणाची उकल. म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे -13 आणि -1/2 आहेत. तर मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनही उदाहरणं समजले असतील. पुन्हा भेटूया पुढच्या 3 उदाहरणांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.